समोर मृत्यू दिसत होता, पण तिने अखेरच्या श्वासापर्यंत पतीची साथ काही सोडली नाही। ही आहे अंबरनाथ मधली आधुनिक सावित्री। तिने जे केलंय त्यानंतर तिच्या पतीप्रेमाची कहाणी सोशल मीडियावर अनेकांच्या डोळ्यातून पाणी आणते, कारण गंधकाच्या पेट्या ट्रकनं रिक्षेला धडक दिली आणि बिलगलेल्या अवस्थेत या नवरा बायकोचे मृतदेह सापडले। नेमका हा घटनाक्रम काय होता, काय घडलं त्या काही मिनिटात या व्हिडिओतून जाणून घेऊ। अंबरनाथच्या बारकू पाड्यात भोईर दाम्पत्य राहत होतं। भोईर पती पत्नी त्याच परिसरात राहणाऱ्या राजेश यादव यांच्या रिक्षेत दुपारच्या सुमारास आपल्या घरातनं निघाले। त्यांची रिक्षा आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे वाळधुरी नदीच्या पुलावर आली। तितक्यात समोरून एक पेटलेला ट्रक त्यांच्या रिक्षेच्या दिशेनं उलटा येताना दिसला, त्यामुळे वासुदेव यांनी रिक्षाचालक राजेश याला रिक्षातनं उडी मारायला सांगितलं। वासुदेव भोईर यांना पायाला इजा झाल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते, त्यामुळे त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही। तर पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतनं बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं केलं नाही। रिक्षाचालक राजेश याच्या समोरच पेट्या ट्रकनं रिक्षेला धडक देत रिक्षेचा फार चक्का चूर केला आणि रिक्षाला सुद्धा आगीच्या ज्वाळांनी वेढलं। हे दृश्य आठवलं तरी राजेश यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात। हम लोग 2:50 को यहाँ से निकले थे ताई को लेके उनके घर से। घर से निकला जैसे पाइपलाइन के इधर पहुंचा ना, तो नाला क्रॉस करने से पहले एक आगे ट्रक खड़ी थी, तो उसका गोनी भी गिरा था 4-5 उधर नाला क्रॉस करके। जैसे नाले के पास पहुंचा ना मैं, तो गोनी उठा चुका था, मेरे सामने आया, मेरे को रुकना पड़ा चढ़ाई पे। ऐसा रुका ना, जैसे रुका तो फिर सर का आगे गया ना, तो जैसे मैं आगे लेने को देख रहा तो सामने से वो ट्रक आग जल के आ रहा था। शेड मेरे को चिल्ला रहे जोर के, चिल्लाओ तो क्या करूँ, इतना जोर से मेरे को शेड चिल्लाए ना कि जब एकदम करीब आ गया ट्रक तभी मेरे को बोले राजेश उतर जल्दी भाग। जैसे मैं उड़ी मारा ना वैसे देखा तो ट्रक लेके आया सेट को डायरेक्ट नीचे गड़गड़ करके, सामने से आग लग के आ रही थी ट्रक को, पूरा ऐसा जल रहा था ऊपर से। शरीर भी हैवी था, पैर का प्रॉब्लम था मेरे को, किधर भी जाते तो मेरे कंधे पे हाथ रख के ही जाते थे उतरे थे, मतलब उनको चलने का प्रॉब्लम होता था। वो गाड़ी में बैठते थे तो भी प्रॉब्लम होता था, उतरने के टाइम भी मेरे को बोलते थे ब्रेक दबा के रख एकदम, फिर आराम से उतरते थे। वो आई ना सेठ के वजह से नहीं उतरे, वो उतरने को देखी पर सेठ नहीं उतर पाए थे, उसके वजह से उन्होंने सेठ को भी पकड़ के रखा, नहीं उतर पाए वो, इसके लिए फिर वो उतरे ही नहीं। फिर जितने में गाड़ी आ गई, चांस देखते देखते 1-2 सेकंड के अंदर ही मेरी गाड़ी है, मतलब आ गई वो। बाबांना शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हतं, आई बाबांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं असं सांगताना वासुदेव भोईर यांचा मुलगा मयूर हा सुद्धा भाऊक झाला। पप्पांना गुडघ्याचा त्रास होता पूर्वीपासूनच, त्यांचे सांधे वाकलेले होते आणि त्यात वेटमुळे त्यांचं कसं वजन जास्त असल्यामुळे ते चालू नव्हते शकत, ते काठी वगैरे घेऊनच ते चालायचे। पण आईचं पण पप्पांवरती एवढं प्रेम होतं की आई पप्पांना सोडून लवकर कुठे जात नव्हती, जरी कुठे गेली तरी ती आई पप्पांजवळ म्हणजे संध्याकाळपर्यंत यायची द्यायची, पाहुणे जरी गेली तरी। पण याने जसं सांगितलं त्या दिवशी की मम्मी पप्पा जलके मर गए, तर त्यावेळेस मी जेव्हा तिथे गेलो तर मला म्हणजे तो दृश्य बघून असं वाटत होतं की आई वडील वाचले असते माझे, पण आई पप्पांना सोडून गाडीतनं उतरलीच नाही, कारण का तर पप्पांना चालता नव्हतं येत माझ्या, तर ती पप्पांना सोडून गाडीतनं नाही उतरली, का तर ती पप्पांना एकट्याला सोडायला तयार नव्हती, त्याच्यामुळे ती गाडीतच बसून राहिली। अक्षरशः मृतदेहांची तर राखच झालेली, पण ज्या अवस्थेत होते ते एकमेकांना अशी मिठी मारल्यासारखे घट्ट ते चिकटलेले होते ते मृतदेह दोघांना। आमच्यावरती जेवढं प्रेम केलं तेवढंच माझ्या आईने माझ्या पप्पांवरती केलेलं आहे, म्हणून ती पप्पांना सोडून राहिलेलीच नाही आहे आणि पप्पासुद्धा तिच्यापासून कधी राहिलेले नाही आहेत। सावित्रीच्या गाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते। भोई कुटुंबियांचं हे नुकसान कधीही भरून न येण्यासारखं आहे, मात्र याला नेमकं जबाबदार कोण? निष्पाप असलेल्या वासुदेव भोईर आणि गुलाबबाई भोईर यांना नाहक आपला जीव गमवावा लागला, त्यामुळे अशा प्रकारे अवजड वाहनांमधून घातक पदार्थांची जी वाहतूक करण्यात येते त्यावर कोणतंही नियंत्रण नसल्याचं अनेकदा समोर आले। आता तरी प्रशासन जागं होऊन
घडलेल्या ज्या घटना आहेत त्या टाळणार का असा सवाल आता संतप्त नागरिकांमधून विचारण्यात येतो. तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका. अंबरनाथ वरून पंकज पाटील सह मयुरी चव्हाण, लोकमत.